हरि ओम अमलग्नी कंचन माझे नाव कंचन सकाराम जाधव टोप केंद्रातून मी बोलते. लहान मुलग्याचा अक्षतमी आला मशीनमध्ये सापडला. 24 तासाची गॅरंटी दिली होती. मी फक्त बापूंचीच प्रार्थना करत होतो. बापू तुम्हीच त्याला वाचवा हेच बापूंनी मी सांगत होतो. बापूंनी ते माझं ऐकले. रक्त त्याच्या नाकातोंडातून येत होतं. डॉक्टरांनी 24 तासाची गॅरंटी दिल्यानंतर बापूशी मी बोलवत होतो. बापू तिथं होते. त्याच्यानंतर व्यवस्थित झालं. ते घरी आला 15 दिवसांनी घरी आला. घरी आल्यानंतर 6 महिन्याची त्याला रेस्ट घ्यायला सांगितलेली. 6 महिने ते काय हालचाल करणार नाही असं सांगितलेलं. मी बापूंची प्रार्थना करीत होतो 3:20 उठून रात्री. मग बापूने त्याला उभा केला. 6 पाऊंड अंगात रक्त असताना तो चालायला लागला. परत 15 दिवसांनी गावा गेल्यानंतर बाप जिना जोडून ते स्वतःहून वर गेल्यानंतर डॉक्टर त्याला विचारायला लागले पेशंट कुठे आहे. व्यवस्थित झाला. डॉक्टरने त्यांना शाबासकी दिली. बापूंच्या कृपेने मुलगा आमचा चालायला लागला व्यवस्थित. आता ते स्वतः कारखाना सांभाळतोय व्यवस्थित आहे. 1 महिन्यानंतर परत मला आणि तुमच्या मिस्टरांचा कारखान्यात हात लावला. त्यानंतर 3 बोटं त्यांची गेली. 3 बोटं गेल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितल्यावर 2-3 दवाखाने आम्ही फिरलो. पण डॉक्टरांनी कोणी 1 लाख कोणी 1.5 लाख असं सांगायला लागले. आमच्या मुलग्याचा मित्र बापूस आहेत ते मांगाचे आहेत. त्यांनी मोडक डॉक्टरांचा पत्ता दिला. म्हणून मोडक डॉक्टरांनी त्यावेळी 5,000 त्यांचं ऑपरेशन करून दिलं 1.5 लाखाच्या ठिकाणी. मला त्यावेळी बापूंनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे बापूंचं मी आभारी आहे. हरिओम अंबर.